लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार यांनी दिली. भाईंदर येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यातील 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीसाठी या मतदारसंघात 74 केंद्र आणि त्यात 516 बूथ असणार आहेत. शाळा, महाविद्यालय, सभागृह, मोकळ्या जागा यांचा केंद्रात समावेश आहे. मतदारसंघात 4,39,238 मतदार असून त्यात 2,32,609 पुरुष, 2,06,625 महिला तर 4 तृतीयपंथी मतदार आहेत. प्रत्येक मतदाराला त्याचे मतदान केंद्र घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत असेल, तसेच ते तळ मजल्यावर असणार आहे. मतदार यादीतील दुबार नावे तसेच मृत व्यक्तीची नावे कमी केल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 7,109 नावे कमी झाली आहेत. मतदारांसाठी 563 ईव्हीएम मशीन उपलब्ध असतील. प्रत्येक मशीनमध्ये 16 उमेदवार संख्यांची क्षमता आहे. 85 वर्षाहून अधिक वयाच्या मतदारांनी तसेच दिव्यांग व्यक्तींनी 12D फॉर्म भरून दिल्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आचारसंहितेचे पालन करण्याकामी या मतदारसंघासाठी 3 भरारी पथके आणि 3 जागेवर जाऊन तपासणी करणारी पथके तयार केली असून निवडणूक प्रक्रियेसाठी 6,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मीरा रोड येथील रॉयल महाविद्यालयाच्या तळ मजल्यावर निवडणूक आयोगाचे स्ट्रॉंग रूम असेल. माननीय आयोगाने सुट्टी जाहीर करणार आहे आणि त्यामुळे त्याचा सगळ्यांनी नियमानुसार आपण आपलं मत दिलंच पाहिजे अशी सगळ्यांनी मनामध्ये इच्छा करून आपलं मतदान करा ही मी सर्वांना विनंती करीत आहे.